जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी। कोर्टाच्या निकालाने महाराष्ट्र सरकार गायरान अतिक्रमण मोहीम काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावत आहे। तसेच अनेक ठिकाणी ही मोहीम लागू केलेली असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक वर्षापासून स्थायिक झालेले नागरिक घरापासून बेदखल होण्याची शक्यता आहे। आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून शासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करून गायरान अतिक्रमणाची मोहीम त्वरित थांबून नियमित करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यामध्ये गायरान संदर्भात जे अतिक्रमण हटवण्याचे मोहीम सुरू आहे त्या संदर्भात आदिवासी टायगर सेना ATSच्या माध्यमातून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सगळे गावकरी मिळून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। त्यात असं म्हटलेलं आहे की गायरान संदर्भात जी सरकारची मोहीम सुरू आहे अतिक्रमण हटवण्याची, त्या संदर्भात आदिवासी टायगर सेना ATSच्या माध्यमातून की आम्ही जल जंगल जमिनीचे इथले रक्षक आहोत आणि संविधानामध्ये 244/1 कायद्यानुसार 5वी आणि 6वी अनुसूची म्हणजेच काय, हा संविधानात अधिकार दिलेला आहे आदिवाशांना की या ठिकाणी जर जंगलाचा अधिकार असेल तो आदिवाशांचा, जमिनीचा अधिकार असेल तर आदिवाशांचा। आणि आज सरकार सांगते किंवा मग सुप्रीम कोर्ट सांगते की बुवा या ठिकाणी अतिक्रमण गायरान आहे तर हे हटवण्यात यावं, तर मग आमचा सरकाराला एक प्रश्न असा उपस्थित करायचा आहे, जर सरकार नव्हते त्याच्या आधी आदिवासी होता तर मग सरकाराने हा कायदा कसा बनवला आणि अतिक्रमण हटवण्याचा हा पर्यायच कसा केला? तरी जर यावर तत्काळ निकाली लावला नाही आणि अतिक्रमणाला नियमित केलं नाही तर जनआंदोलन करू। ते 5 जानेवारी 2011 एक सुप्रीम कोर्टचा जजमेंट होता की आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे आणि त्याच सुप्रीम कोर्टाने असा निर्णय काढलेला आहे का जे जे लोक गायरान किंवा गायचारमध्ये अतिक्रमण असेल तर त्यांना हटवायचं, तर आमच्या आदिवासी टायगर सेना ATSच्या वतीने असं म्हणणं आहे का जेव्हा हे कायदा निघाला त्याच्या आधी का काय पर्जा नाही आली का, पुढे पर्जा नाही आली का, याच्यासाठी आम्ही इथे आव्हान करतो आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये